नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 18 डिसेंबर 2023, वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावड्याची संगत सोडावी लागते. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्था यांनी अचानक देशभरातील 19 ठिकाणी छापेमारी करून अमरावती जिल्ह्यातील अचरपूल तालुक्यात सुद्धा एका युवकाच्या घरी छापेमारी करून त्याला चौकशीला ताब्यात घेतले. त्याच्या वडिलांनी सोबत येण्याचा आग्रह केल्याने दोघांना पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अमरावती ग्रामीण पोलिसांच्या मंथन हॉल येथे आणण्यात आले. यावेळी मंथन हॉलला पोलिसांनी वेढ घातला असून कोणालाही आत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशभरात 19 ठिकाणी सोमवारी अचानक NIA विभागाने एकाच वेळी छापा टाकल्याने देशभरात एकच खळबळ उडाली. आतंकवादी संघटनेसोबत संपर्क असल्याचा संशय NIA असल्यामुळे एका पथकाने अचलपूर शहरातील अकबरी गल्लीत मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धाड टाकून पहाटेपर्यंत चौकशी करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. नागपूर शहरात शिकायला गेलेल्या अचलपूर येथील युवकाच्या घरातून अनेक दस्तऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर आली आहे. व्यवसायाने शिक्षक असलेल्या युवकाच्या हालचालीवर अनेक दिवसांपासून लक्ष ठेवून नागपूरसह मुंबई येथील 15 वाहने घेऊन NIA टीम दाखल झाली. या छापेबद्दल अत्यंत गोपनीयता ठेवून स्थानिक अचलपूर परतवाडासह अमरावती पोलिसांना सुद्धा माहिती न देता राष्ट्रीय तपास संस्थेने छापा टाकला. या कारवाईकरिता अचलपूर, समरसपुरा व परतवाडा पोलिसांची वेळेवरच मदत घेण्यात आल्याचे समजते. येथील युवकाला ताब्यात घेऊन सोमवारी दुपारी पोलिसांचा चोख बंदोबस्तात अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या मंथन हॉलकडे रवाना झाले. युवकाच्या वडिलांना सुद्धा सोबत घेऊन पथक दाखल झाले. यावेळी मंथन हॉलजवळ चारही बाजूने पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. कोणालाही आत जाण्यास बंदी करण्यात आली. या ठिकाणी सुद्धा अनेक तासापर्यंत चौकशी करून अनेक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. बीती रात अचलपुर में NIA की टीम दाखिल हुई है. जी हां, नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी इंडिया, यह टीम रात 2 बजे अचलपुर में दाखिल हुई. अचलपुर में करीब 15 से 16 गाड़ियों का काफिला अचानक दाखिल होते से खलबली मच गई. अचलपुर के अकबरी चौक बियाबानी क्षेत्र निवासी एक युवक को हिरासत में लिया गया. इस युवक के पास में कुछ ऐसे गतिविधियां पाई गई जो देश के खिलाफ है, देश के खिलाफ जासूसी करने वाली गतिविधियां जो है. इसमें उस युवक को अभी उस युवक की जांच चल रही है. अचलपुर में जब ये टीम दाखिल हुई तो परतवाड़ा पुलिस, सरमसपुरा पुलिस तथा अचलपुर की पुलिस, इन तीनों पुलिस थानों से सुरक्षा ली गई. यह मुंबई से और नागपुर से कुल 5 गाड़ियाँ जो है वो अचलपुर में दाखिल हुई. 15 से 16 गाड़ियों का काफिला रात 2 बजे बियाबानी के इलाके में पहुंचा और इस संदिग्ध युवक को हिरासत में लिया. इस युवक के गतिविधियों पर NIA की टीम पहले से जांच कर रही थी, पहले से इसकी गतिविधियों पर ध्यान केंद्रित कर रखा था. लेकिन इस युवक के पास ऐसे कौन से दस्तावेज हैं, इस युवक के पास में ऐसी कौन सी चैटिंग है और इस युवक ने किस प्रकार के भारत के जो दस्तावेज है, भारत की जो खुफिया जो जानकारी है, गोपनीय जो खबर है, वो दूसरे देश को, पाकिस्तानी जैसे देशों को, आतंकवादी गतिविधियाँ वाले देशों को भेजने की जांच पड़ताल NIA की टीम कर रही है. NIA की टीम के
लिए ये जानकारी जो है एनआईए की दबिश की जानकारी अमरावती जिला ग्रामीण पुलिस अधीक्षक कार्यालय के किसी व्यक्ति को नहीं थी, किसी पुलिस जवान को नहीं थी, किसी पुलिस अधिकारी को नहीं थी। आखिर एनआईए की टीम अचलपुर में क्यों दाखिल हुई, इस पर चर्चाओं का दौर शुरू है। परंतु इस नागपुर के कॉलेज में पढ़ने वाला यह युवक कौन सी जानकारी अपने देश की गतिविधियां जो है वो एनआईए के दायरे में जो आके एनआईए ने जो उसके ऊपर दबिश की है, इस बारे के अंदर उस युवक की पूरी जांच चल रही है। उसका मोबाइल भी जब्त किया गया है। अचलपुर में अभी भी एनआईए की टीम डटी है, अचलपुर के अंदर जांच शुरू है। मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अचलपुर। हनुमानगढी येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमात देशभरातून लाखो भाविकांची गर्दी उसळत असल्याने शहर पोलीस सुरक्षा देण्यास कार्यक्रम मार्ग सह कार्यक्रम स्थळी सज्ज आहे। रस्त्यावर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी याकरिता वाहतूक पोलीस सह शहर पोलीस आणि 1000 होमगार्ड पोलीस तैनात असल्याची प्रतिक्रिया शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केली। या दरम्यान महिला भाविकांनी आपले मौल्यवान दागिने व साहित्याची काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केले आहे। महाशिवपुराण कथा जी सध्या सुरू आहे हनुमानगढी भानखेडा परिसरामध्ये, त्याकरिता आपल्या अमरावती शहर पोलीस दलातर्फे वाहतुकीचे नियोजन आणि सुरक्षा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड्स, पुरुष व महिला होमगार्ड यांची तैनाती करण्यात आलेली आहे। वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी सर्व जे आहे हे सुरक्षा व्यवस्थेमध्ये जे आहे काळजी घेत आहेत। विशेष करून जवळपास 1000 कर्मचारी याच्यामध्ये लागलेले आहेत होमगार्डसहित, आणि ते सर्व जे आहे दोन्ही रात्रंदिवस याच्यामध्ये सुरक्षा करीत आहेत। महाशिवपुराणकरिता येणारे भाविक जे आहेत मोठ्या प्रमाणात येत आहेत, आणि विशेष करून दस्तूरनगर ते हनुमानगडपर्यंत अनेक भाविक हे पायी जात आहेत, म्हणजे पैदल जात आहेत। त्यामुळं त्यांच्या सुरक्षासाठी पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स हे जागोजागी तैनात आहेत। वाहतूकमध्ये कुठे अडथळा होऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची काळजी घेत आहोत। याच्यामध्ये आपलं प्राथमिक जे आहे सर्वप्रथम जे प्राथमिकता आहे ही पायी चालणाऱ्या भाविकांसाठी आहे, त्यांना पहिले आपण जाऊ देत आहे। नंतर त्यानंतर टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स आणि नंतर सर्वात शेवटी जे ऑटो रिक्षा आहेत त्यांना, कारण ऑटो रिक्षा वाहनचालक हे जातात येतात आणि त्यामुळे टू वे झाल्यामुळं रस्ता जॅम होत आहे। याच्यामध्ये आता नागरिकांना जे आहे जाण्यासाठी एक रस्ता आणि बाहेर पडण्यासाठी एक रस्ता असा आम्ही त्यांना पर्याय दिलेला आहे। त्यामुळे कोंडेश्वर आणि भानखेडा मार्गातून जे वाहन चालक आहेत ते परत बाहेर निघत आहेत आणि त्यांची एंट्री जी आहे दस्तूरनगर चौकमधून होत आहे। त्यामुळे वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरळीत झालेली आहे आणि कुठल्याही कोणताही प्रॉब्लेम न होता सध्या हे जे आहे कार्यक्रम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या असल्यामुळे कुठल्याही प्रकारची त्यामध्ये चेंगराचेंगरी होऊ नये, त्याच्यानंतर वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांचे जे पर्स आहे, दागिने आहेत, मौल्यवान वस्तू आहेत हे सुरक्षित राहावे, ते लहान मुलं सुरक्षित राहावे, महिला सुरक्षित राहावे याची काळजी घेण्यात येत आहे। आणि याचबद्दल सर्व आयोजकांना याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात याची दक्षता घ्यावी आणि आपले जे आहे स्वयंसेवक नेमावेत आणि स्वयंसेवकच्या मार्फत ती त्यांनी अंतर्गत व्यवस्था करावी अशीसुद्धा त्यांना सूचना दिली आणि मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकसुद्धा यामध्ये कारवाई करत आहेत। सर, दस्तूरनगर ते हनुमानगढीपर्यंत म्हणजे किती पॉईंट असे आहेत तिथे पोलीस कर्मचारी तैनात आहेत? नाही, अनेक पॉईंट आहेत। दस्तूरनगर नंतर छत्री तलाव पॉईंट येतो, छत्री तलाव नंतर ते हनुमान मंदिर दर्गा पॉईंट येतो, नंतर दर्गा पॉईंट नंतर जे आहे घाट आहे, घाट नंतर मग ते कार्यक्रम स्थळ आहे। असे वेगवेगळे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आम्ही आयोजकांना सांगितल्यामुळे त्यांनी लाईटची सुद्धा व्यवस्था त्यांच्याकडून केलेली आहे, तसेच सार्वजनिक लाऊडस्पीकर्ससुद्धा लावलेले आहेत आणि इतर स्वयंसेवी संस्था पण काही त्याच्यामध्ये पाणी आणि इतर व्यवस्था करीत आहेत। पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये भाविकांना जे जात आहेत भाविक त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना जे सुलभ व्हावा जाण्यायेण्याचे रस्ता याच्यासाठी दक्षता घेत आहे, कारण रस्ता या ठिकाणी जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे
मोठ्या प्रमाणात त्याच्यावर ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता असती, त्याच्यामुळे हा नियोजन करावं लागतो. आणि सर ते कार्यक्रम साधारणतः 4 ते 4:30 दरम्यान संपतो, तर ते सर्वप्रथम आमची तीच प्राथमिकता आहे की पायी जाणाऱ्या भाविकांना पहिले प्रथम प्राधान्य देत आहोत. जे पायी जाणारे भाविक आहेत ते घाटा उतरून खाली दस्तूनगरपर्यंत येतात, तर 6 ते 7 वाजेपर्यंत 7:30 सर्व जे आहे पायी चालणाऱ्यांचा ओघ कमी होतो, त्यानंतर आपण वाहन चालकांना जाण्याची परवानगी देत आहोत. आणि तसेच त्यांना पर्यायी मार्ग हा आहे की ते रत्नापूर मार्गे किंवा भानखेडा मार्गे किंवा कोंडेश्वर मार्गेसुद्धा वाहन चालक हे जाऊ शकतात, असेसुद्धा पर्यायी त्यांना मार्ग दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहे. माप ह्या दरम्यान एक शुल्लक प्रमाणात 1-2 चोरीच्या घटनांची आतापर्यंत नोंद झालेली आहे. ते सुद्धा काही अनेक संशयित चोर आम्ही आमच्या पथकांनी पकडलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर सामान चोरणारे किंवा चेन चोरणारे महिला असतील पुरुष असतील असे चोरी करणारे व्यक्ती जे आहेत हे प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही नागरिकांना वारंवार त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करून आव्हान करत आहे की आपले दागिने मौल्यवान वस्तू आणि त्याच्यानंतर आपले लहान मुले यांची काळजी घ्यावी, आपल्या सामानाची काळजी घ्यावी, ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चोरी आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान भाविकांना होणार नाही. तरी पण काही भाविकांची जी चोरी झालेली आहे ती आम्ही रिपोर्ट घेतलेली आहे आणि तेही सुद्धा चोर शोधण्याचा प्रयत्न आमचे क्राईमची टीम आणि इतर सर्व टीम करीत आहेत. तरी पण एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये ही घटना घडू नये याची दक्षता भाविकांनीसुद्धा घ्यावी, आयोजकांनीसुद्धा घ्यावी आणि पोलीस याच्याबद्दल दक्ष राहून कारवाई करीत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना कुठलाही अडथळा होत नाही, फक्त जे आहे पोलीस 24 तास दक्ष आहेत आमचे कर्मचारी आणि कुठली तक्रार न करता सर्व सेवा कार्य करत आहेत. आमचे कर्मचारीसुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे आपली ड्युटी करीत आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही किंवा कोणी त्याच्यामध्ये कोणालाही काही त्रास नाही. आमचे पोलीस सदैव सज्ज आहे, 24 तास काम करण्यासाठी सज्ज असतात. काय आव्हान करून आपण या माध्यमातून नागरिकांना सुरुवातीपासूनच आम्ही भाविकांना नागरिकांना आव्हान करत आहेत की आपण जे आहे वेळेवर लवकर निघा, लवकर पोहोचा आणि जाताना येताना वृद्धांची काळजी घ्या किंवा त्यांच्यासाठी पुरेसर पाणी किंवा काही खायच्या वस्तू किंवा कुठल्या काही आजारी व्यक्ती असेल तर त्याची काळजी घ्यावी. शक्यतो आजारी व्यक्तीला जे आहे ते वाहनाने घेऊन जावे आणि जर फार काही त्रासदायक असेल तर शक्यतो आणू नये अशी मला वाटते. पण श्रद्धेचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तरी पण लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्यावी जे सोबत येत आहेत त्यांनी आणि सुरक्षित राहण्यासाठी जाण्यायेण्यासाठी काळजी घ्यावी. आणि आयोजकांनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की याबद्दल त्यांनी सर्व नागरिकांची काळजी घेण्याची सर्व व्यवस्था करावी, त्याप्रमाणे तिथे फिरते दवाखाने आणि याचीसुद्धा उभारणी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाने केलेली आहे, त्याचासुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे. शिवजीच्या पिंडीवर पाणीसह बेलपत्र चढविल्याने ब्रेनचा आजार नष्ट होत असल्याचा दावा पंडित प्रदीप मिश्रा यांनी केल्याने भीम आर्मी संघटनेने त्यांचा निषेध केला. अमरावतीत खासदार नवनीत राणासह आमदार रवी राणा यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेत पंडित प्रदीप मिश्रा यांनी वक्तव्य केल्याने शहरात पंडित मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून पंडित मिश्रासह कथा आयोजक राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अमरावती शहरातील हनुमानगढी येथे राणा दाम्पत्याकडून 16 डिसेंबर पासून पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच कथा वाचनात पंडित प्रदीप मिश्रा यांनी अंधश्रद्धा सारखे वक्तव्य केल्याने त्यांच्यासह राणा दाम्पत्याविरोधात भीम आर्मी संघटनेने गर्ल्स हायस्कूल चौकात निदर्शने केली. शिवजीच्या पिंडीवर चढवलेले पाणी आणि बेलपत्रामुळे चक्क ब्रेनचा आजार नष्ट होत असल्याचा दावा पंडित प्रदीप मिश्रा यांनी कथा वाचनादरम्यान केला. यामुळेच शिवमहापुराण कथा वाचन पंडित प्रदीप मिश्रा यांच्या विरोधात शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. भीम आर्मी संघटनेचा प्रदीप मिश्रा मुर्दाबाद.
प्रदीप मिश्रा मुर्दाबाद 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 प्रदीप मिश्रा मुर्दाबाद 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 भीम आर्मी संघटनेचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो भीम आर्मी संघटनेचा जय हो भारतीय संविधानाचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही म्हणजे कसं जो कल्प्युरेटचे त्याला तुम्ही प्रोटेक्ट देऊ राहिले प्रोटेक्शन करू राहिले म्हणजे नाव नाही घेत ना ज्याला जो म्हणतो हनुमान चालीसा जो ट्रस्ट जो आहे जे लोकांनी बनवले असेल त्या लोकांना म्हणून तुम्ही त्या लोकांवर गुन्हा दाखल करा ना त्याचा विषय नाही विषय हा आहे की जे पोस्टर लावलं त्याच्यातून जो काही तुम्ही तक्रार दिली त्याच्यावरती दखलपात्र गुन्हा होतो की नाही ललिता कुमारीचं जजमेंट वाचून बघा पोलिसांना तो अधिकार आहे की पोलिसांना जर वाटतंय की त्याच्यामध्ये दखलपात्र गुन्हा होतो तर तो दाखल करायचा होतोय की नाही होतोय याच्याबाबत साशंकता असेल तर चौकशी करण्याचा अधिकार आहे तेच मॅडम मी काय म्हणतो माझी गोष्ट आहे तुम्ही म्हणून राहिले ना ते एफ आय आर होऊन जाते तुम्ही जे आता बोलले ते आम्हाला लिखित स्वरूपात द्या लिखित स्वरूपात देऊन द्या आम्ही चालले जातो लिखित स्वरूपात द्या ना लिखित स्वरूपात तपासणी करून त्याच्यामध्ये कोणाकडे जबाबदारी देतो आणि त्या लोकांनी प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम आपल्या इथं अमरावतीला होत आहे व ते नेहमी कोणत्या ना कोणत्या त्याच्या कार्यक्रमात संविधानी विरोधी आणि अंधश्रद्धा यांच्यावर ते त्यांचे वक्तव्य करत असतात. मागंही त्यांनी शंकरच्या पिंडीला बेलपत्र लावा आणि तुमचा मुलगा जर अभ्यासही नसेल करत तर तो पास होऊन जाईल ही अशी अंधश्रद्धा ते समाजात फैलवत आहे आणि त्यांनी संविधान बदलवाची भाषा बोललेली आहे. ह्याच्या हे आता आमचं तीव्र आणि उग्र आंदोलन आहे. त्याच्यानंतर जर संविधानावर काही ते बोलले तर आम्ही त्यांची सभा जिथे होईल ते उधळून टाकू. आणि आता इथं जर ते काही बोलले तर ते याला जबाबदार आमच्या आंदोलनाला जबाबदार आम्हाला आंदोलन करण्यास ते प्रवृत्त करत आहे. ते जर आता संविधानावर व काहीही आमच्या महापुरुषावर बोलले तर याला जबाबदार येथील विभागीय आयुक्त येथील कलेक्टर अमरावतीचे कलेक्टर व पोलीस आयुक्त आपल्या अमरावती महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे आणि हे लोक इथं येऊन असे अंधश्रद्धा फैलवतात त्यांच्यावर कायदा काही करून नाही राहिले आपल्या इथले. हां हे जर बोलले आणि यांनी जर काही केलं तर याला जबाबदार आम्ही जर काही आंदोलन केलं तर याला जबाबदार पूर्ण शासन व प्रशासन राहील याची दक्षता शासन प्रशासनाने घ्यावी. संविधान बदलण्याची भाषा पंडित प्रदीप मिश्रा आपल्या प्रवचनात करीत असल्याचा आरोप सुद्धा भीम आर्मी संघटनेने केला आहे. यामुळे पंडित प्रदीप मिश्रा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्यासह खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याआधी अमरावतीत महापुराण कथा कार्यक्रमाच्या बॅनरवर तथागत भगवान गौतम बुद्ध व गाडगेबाबा यांचा फोटो वापरण्यात आला होता. त्याविरोधात सुद्धा अनेक आंबेडकरी संघटनांनी 2 दिवस आधी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देत प्रदीप मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीत कार्यक्रमाचे मुख्य आयोजक खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा आणि चंद्रकुमार जाजोदिया यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. मात्र अद्यापही कारवाई केली नसल्याने भीम आर्मीने सोमवारी गर्ल्स हायस्कूल चौकात पंडित प्रदीप मिश्रा खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माननीय श्री रवी भाऊजी यांना बोलत अरे काका दूर दूर घ्या लाईन मध्ये घ्या कृपया ध्यान दे लाईन चे आवे कृपया ध्यान दे लाईन चे आवे इतना पाणी नाही कृपया ध्यान दे इतना ही ने थाली में रत्न गाय नाने इसके ध्यान रखे अपनी फ्लैग झूठी फ्लैग डस्टबिन में डाले झूठी फ्लैग डस्टबिन में डाले गुस्सा टाको नका तो बोला गया आत्मधुन को नहीं कार्यकर्ता सहयोग करा समिति का सहयोग करा कृपया लक्ष्य करा चला बापू चला
भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. स
संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे। नदीवर साकव नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आवश्यक असताना निवडणुकाही घेत नाही। जनतेच्या प्रश्नासाठी या सरकारकडे कुठलेच धोरण नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सोमवारी विधानसभेत सरकारवर हल्ला चढवला। प्रश्न उत्तराच्या तासा दरम्यान त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या सरकारवर टीका केली। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय पूर्ण घुमून फिरून उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, प्रश्न उत्तराचा तास आहे। या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये जे प्रश्न मांडले जातात त्याचे उत्तर आणि तातडीनं त्याची व्यवस्था केली जाते असे अशी प्रथा राहिलेली आहे। इथं सगळी जी मंडळी बसलेली आहेत ही सगळे अनुभवी आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी पॉइंटेड पॉलिसी मध्ये काय करणार आहे ते करा। याला पैसे कसे उपलब्ध करून देणार आहे? तुम्ही 50,000 कोटीच्या पुरवणी मागण्या करता आणि तुम्हाला हे 2 सातव त्यांनी विचारलेले आहेत तर त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, इथं जिल्हा परिषदेच्या निवडणुका तुम्ही घेत नाही, DBDC मध्ये फंड देत नाही, अदृश्य केली रीती आहे, अदृश्य करता अध्यक्ष महोदय तुम्ही। प्रश्न माझा असा आहे की हे ते 2 सातव आहे आमच्याही मतदारसंघामध्ये, 7-8 सातव त्याच्या ठिकाणी आहे। ठीक आहे, 7-8 जाऊ द्या, महाराष्ट्राचं जाऊ द्या। हे दोन विषय जे साळवी साहेबांनी मांडलेले आहे त्याचं आत्ताच्या आत्ता निराकरण तुम्ही करणार आहात का? सुरक्षा रक्षक मंडळ वतीने घेण्यात आलेल्या भरतीमध्ये युवकांना मैदानी चाचणीचे गुण वेबसाईटवर प्रकाशित न केल्याने न्याय मागणी करिता ऑल इंडिया पॅन्थर वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली। उपोषणादरम्यान कोणाचा जीव गेला तर ठेवण्यात आलेल्या तिरडीवर घेऊन जाण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे। अमरावती सुरक्षा रक्षक मंडळ विभाग वतीने 2021 वर्षी घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल तात्काळ जाहीर करून बेरोजगार युवकांना न्याय देण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारीसह विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे। सुरक्षा रक्षक मंडळ विभाग यांच्या मार्फत 2021 मध्ये 500 जागेची जाहिरात 17/1/2021 रोजी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली होती। 23/9/2021 ला कागदपत्रे पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी ललित कला भवन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते। विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी करून मैदानी चाचणीचे गुण वेबसाईटवर प्रसारित करण्यात आले होते। मात्र नियुक्तीकरिता किती गुण मिळायला हवे हे विद्यार्थ्यांना कळविण्यात न आल्यामुळे अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत व तिरडी तयार करून ठेवण्यात आली आणि उपोषणादरम्यान विद्यार्थ्यांचा जीव गेल्यास त्याच तिरडीवर घेऊन जाणार आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला। मागण्या अशा आहे की सुरक्षा रक्षक मंडळ 2021 भरती झाली होती अमरावती डिव्हिजनची, परंतु आमची मैदानी चाचणी झाली, शारीरिक चाचणी झाली, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, गुण भेटले, पण कितीपैकी किती गुणांवर नियुक्ती दिली जाते हे अद्यापही आम्हाला अजूनपर्यंत शासनाने कळवलेलं नाही। त्या संदर्भात आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने अमरावती जिल्हा, ज्या आमच्या शीतलताई गजबी आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जिल्हाध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे चिता आमरण उपोषणाला बसलेलो। संपूर्ण महाराष्ट्रातील आणि विविध जिल्ह्यातील मुले व युवक इथे उपस्थित आहेत। त्या संदर्भात जसं आता शासनाला आम्हाला हेच म्हणायचं आहे की जोपर्यंत आमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, हे आमरण उपोषण कायमचं राहणार आहे। आणि जिथं आम्ही इथे चिता म्हणजे जशी चिता केलेली आहे, जोपर्यंत या आमच्या भरतीचा रिझल्ट लागत नाही आम्ही इथून उठणार नाही, हे मी असं जाहीर करतो।
शेगाव येथे जाणाऱ्या संत गजानन महाराज पालखीचे खोलापूर पोलिसांच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. येथील पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे यांच्या हस्ते पालखीचे पूजन अर्चना करून महाआरती करण्यात आली. शेगाव करिता जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखीचे खोलापूर येथे आगमन होताच खोलापूर पोलीस स्टेशनच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. जय गजानन श्री गजानन भजन कीर्तनाच्या सुरात भक्तिमय वातावरण खोलापूर गावात निर्माण झाले होते. येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे पूजन महाआरती ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या हस्ते करण्यात आली. यासोबतच पोलीस स्टेशन कर्मचारी वतीने पालखीमध्ये सहभागी असलेल्या भाविक भक्तांकरिता चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी परिसरातील भाविक भक्त व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कत्तलीकरिता गोवंश घेऊन जात असल्याची गुप्त माहिती धारणी पोलीस पथकाला मिळाली असता धारणी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या झांझरी ठाणा गावाच्या रस्त्यावर नाकाबंदी करून तब्बल 58 गोवंशसह 4 दुचाकी असा एकूण 9,53,000 माल जप्त केला. या कारवाईत 6 गोवंश तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात कत्तलीकरिता गोवंशची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे. अशीच कत्तलीकरिता गोवंश घेऊन जात असल्याची गुप्त माहिती धारणी पोलीस पथकाला मिळाली असता पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. पथकाने धारणी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या झांझरी ठाणा गावाच्या रस्त्यावर नाकाबंदी केली. या दरम्यान या रस्त्यावरून येत असलेले गोवंश वाहन ताब्यात घेऊन कत्तलीकरिता जाणाऱ्या 58 गोवंशसह 4 दुचाकी असा एकूण 9,53,000 माल जप्त केला. या कारवाईत 6 गोवंश तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत अकोला जिल्ह्यातील 6 गोवंश तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशालानंद, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांच्या आदेशाने धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, पोलीस कर्मचारी रीना सदार, विनोद धर्माळे, साबुलाल दहीकर, संजय मिश्रा, प्रेमानंद गुर्दे, जगत तेलगोटे, गजानन जामनिक, राम सोळंके आदींनी केली. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.